स्वजाची हो उन्नत हा माझा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता आजच्या ठळक घडामोडी। धुळे महानगरपालिकेत उपमहापौर पदासाठी शेवटच्या दिवशी भाजपातर्फे भगवान शंकर गवळी यांनी भरलं नाम निदर्शन फॉर्म। धुळे मनपा उपमहापौर पदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। धुळे महानगरपालिकेतील उपमहापौरची निवडणूक 28-21 रोजी पार पडणार असून आज रोजी शेवटचा दिवस असल्याने सुट्टीचा वार असून सुद्धा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरूच होती। आज फॉर्म भरणारे भगवान शंकर गवळी यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता। सूचक म्हणून सभागृह नेते राजेश पवार, अनुमोदक म्हणून नगरसेवक संजय पाटील, दुसऱ्या अर्जासाठी सूचक म्हणून नागसेन दाभोदर बोरसे व अनुमोदक म्हणून नरेंद्र रुपला चौधरी असून यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, हिरामनप्पा गवळी, बिकनप्पा वराडे, देवा सोनार, राजेश पवार, चेतन मंडोरे, चंदूबापू सोनार महापौर, हंपळकर नाना, माजी सभापती अण्णा पाटील, अशोक गवळी आदी सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते फॉर्म भरताना उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक लागलेली आहे। फॉर्म घ्यायची आणि भरायची शेवटची तारीख होती। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आदरणीय डॉक्टर सुभाषजी बाबा, जयकुमार गोरावल आमचे निरीक्षक म्हणून, लक्ष्मणजी साहूजी यांच्या सर्वांच्या आदेशाने, प्रदेश अध्यक्षांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीचा एकच फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। भगवान अप्पा गवळी यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बहुमत असल्या कारणाने विजय निश्चित आहे। भाऊ, किती कालावधी साठी? कालावधी हा जेवढा असतो तेवढा पूर्ण आहे। आता तो किती असतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।